नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडीओ मध्ये बघणार आहोत पंधरा मे रोजीचा तर आपण बघू शकता अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचा पट्टा आपल्याला निर्माण होताना दिसतोय पंधरा मे रोजी चौदा पंधरा मे रोजी तर याची तीव्रता मित्रांनो वाढणार आहे सोळा आणि सतरा मेला याची तीव्रता जास्त वाढण्याची शक्यता आहे तर तीव्रता जास्तच वाढली तर चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पंधरा मेला महाराष्ट्राच्या कोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे कोणत्या भागांमध्ये सर्वाधिक पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो छोटीस अपडेट आहे महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा कुठेही स्किप न करता एक छोटी विनंती व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजूनही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर सुद्धा करू शकता तर मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता जो काही महाराष्ट्राचे दक्षिण भागातील जिल्ह्या आहे दक्षिण भागातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे जसं की रत्नागिरी सांगली सोलापूर लातूर नांदेड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी पावसाचा जोर जास्त बघायला मिळेल जोराच्या वाऱ्यासह या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे तसेच पुणे सातारा या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस बघायला मिळेल तसेच अहमदनगरचा दक्षिण भाग या दक्षिण भागामध्ये सुद्धा हलक्या मध्यम तर ठिकठिकाणी जोरदार पाऊसची शक्यता पंधरा तारखेला दुपारनंतर आपल्याला या भागांमध्ये असणार आहे या भागांमध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्याचबरोबर चंद्रपूर आदिलाबाद आसिफाबाद या परिसरामध्ये सुद्धा पावसाची शक्यता असणार आहे विदर्भाच्या काही भागामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे गडचिरोलीच्या तुरळक भागामध्ये पंढरकावडा चंद्रपूर वगैरे या परिसरामध्ये आपल्याला ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता पंधरा मेला बघायला मिळेल अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो असणार आहे त्याचबरोबर नाशिकच्या पश्चिमी भागामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल नाशिकमध्ये आपण बघू शकता जो काही नाशिकचा पश्चिम भाग आहे इगतपुरी वगैरे वा वाडा या परिसरामध्ये पावसाची शक्यता असणार आहे तसेच कोकण विभागामध्ये कल्याण डोंबिवली मुंबईच्या काही भागामध्ये मुख्यत्वे करून पूर्वी भागामध्ये गोरेगाव तसेच संपूर्ण कोकण विभागामध्ये मित्रांनो पाऊस शिकेत असणार आहे ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळेल धन्यवाद मित्रांनो तशी आपण अपडेट या पंधरा सोळा आणि सतरा तारखेची दिलेली आहे ती पण अवश्य बघू शकता कोणत्या भागांमध्ये कसा पाऊस आपल्याला कोणत्या तारखांना बघायला मिळेल धन्यवाद व्हिडिओ आवडलात लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद चला भेटूसोबत तोपर्यंत धन्यवाद